स्वस्वागतम। विश्वयुवा व्याख्यानमाला ह्या श्री विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट कोल्हापूरतर्फे आयोजित केलेल्या विश्वयुवा व्याख्यानमालेच्या दुसऱ्या पुष्पाच्या उद्घाटनाच्या सोहळ्याकडे आपण चाललो आहोत। मान्यवरांचं इथे आपण मान्यवरांचं स्वागत। आज आपल्या ह्या उद्घाटन सोहळ्याला लाभलेले जे पाहुणे मी म्हणणार नाही, जे मान्यवर आहेत त्यांची, ते माननीय श्री राजेश जी क्षीरसागर साहेब, माननीय श्री निखिल पंडितराव साहेब आणि ट्रस्टचे अध्यक्ष आनंदनाथ महाराज सांगवडेकर। मी मान्यवरांना विनंती करतो, सोबतच विश्ववतीचे अध्यक्ष निरंजनदादा सांगवडेकर, मान्यवरांना विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करून घ्यावं। मान्यवरांचे आभार। आपल्याला आजच्या कार्यक्रमासाठी लाभलेले मान्यवर जे आहेत त्यांची थोडक्यात ओळख करून देतो। माननीय श्री राजेशजी क्षीरसागर साहेब, कार्यकारी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य नियोजन आयोग, माजी आमदार, आणि माननीय श्री निखिल पंडितराव साहेब, कार्यकारी संपादक सकाळ कोल्हापूर। मी आदरणीय आनंदनाथ महाराज सांगोडेकरांना विनंती करतो की त्यांनी राजेशजी क्षीरसागरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। मी आदरणीय निरंजनदादा सांगवडेकर यांना विनंती करतो की त्यांनी निखिल पंडितराव साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। आदरणीय निरंजनदादा सांगवडेकर यांना विनंती करतो की आपले ट्रस्टचे अध्यक्ष आनंदनाथ सांगवडेकर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। श्री सद्गुरु विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट कोल्हापूरतर्फे आयोजित विश्वयुवा व्याख्यानमाला 2022 पुष्प दुसरे याचा उद्घाटन सोहळा आता सुरू आहे। गेल्या वर्षी पुष्प पहिलं हे खूप सार्थ पद्धतीनं पार पडलं। मुळात विश्वयुवा व्याख्यानमाला घेण्यामागचा हेतू असा आहे की सध्याची जी युवा पिढी आहे ती आभासी जगामध्ये रममाण होणारी अशी आहे, त्याच्यात गैर असं काही नाही आहे, बट मात्र त्याच्यात किती गुरफटत जावं आणि त्याच्यातून नंतर भविष्यात येणाऱ्या ज्या अडचणी आहेत, जसं की एकलकोंडेपणा असेल किंवा फ्रस्ट्रेशन असेल, डिप्रेशन असेल, अशा गोष्टींपासून वाचण्यासाठी अध्यात्माची आणि ऐतिहासिकतेची साथ जर का आपल्याला मिळाली तर ही युवा पिढी जी आहे ती उत्तम पद्धतीनं ह्या सगळ्या संकटातून बाहेर पडताना आपल्याला दिसेल। ह्याच उद्देशानं सद्गुरू आनंदनाथ महाराज सांगवडेकर आणि निरंजनदादा सांगवडेकर यांच्या संकल्पनेतून विश्वयुवा व्याख्यानमाला ही संकल्पना उदयास आली। त्याचं पहिलं जे पुष्प होतं त्याच्यामध्ये आपल्याला विवेकजी गळसासी, अमर अडके साहेब,
प्राजक्ताताई असे खूप मान्यवर वक्ते त्या वेळेला पण मिळाले होते, डॉक्टर अनिल बनसोडे सर असतील, तर यांनी आपल्या युवा पिढीला खूप सुंदर पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि आपल्याला त्या युवा पिढीकडून खूप चांगले फीडबॅक्स पण आले. तर हे आता आपण दुसऱ्या पुष्पाकडे आपण जात आहोत. ह्या पुष्पात सुद्धा तीन दिग्गज वक्ते आपल्याला लाभलेले आहेत, जसं की आज मालेकर सर असतील, उद्या अमोलजी कोल्हे आहेत आणि परवा दिवशी प्राजक्ताताई, असे जे वक्ते आहेत ते युवा पिढीला मार्गदर्शन करतील. ह्या अनुषंगानं ही विश्व युवा व्याख्यानमाला ही भविष्यात देखील ह्याची अनेक पुष्प महाराजांच्या चरणी आपल्याला अर्पण करायला मिळत असा मी मानस करतो. यानंतर मी आदरणीय निखिलजींना विनंती करतो की आपण आपले मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. सद्गुरु विश्वनाथ महाराज रुक्मिणीकर ट्रस्ट आयोजित विश्वगुरु विश्व युवा व्याख्यानमाला उद्घाटन सोहळ्यासाठी आपण सगळेजण जमलेले आहोत. या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर साहेब, आनंदनाथ सांगोडेकर महाराज आणि निरंजनदास सांगोडेकर या तसेच उपस्थित सभागृहातील सर्वांना मी धन्यवाद देतो की त्यांनी या उद्घाटन सोहळ्यासाठी मला निमंत्रण केलं. साऱ्या जगभर आता एक विशिष्ट पद्धतीची मांडणी केली जात आहे. भौतिक सुखाकडून आता आध्यात्मिक सुखाकडे सारं जग येत असताना अशा पद्धतीच्या व्याख्यानमाला हा निश्चितच एक वेगळी दिशा देणारे ठरतील असं मला आशा आहे. म्हणजे तुम्ही काही दिवसापूर्वी इटली इथं झालेली निवडणूक बघितलं, तिथल्या पंतप्रधानांचं भाषण ऐकलं, तर ते भाषण तुम्ही ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ज्या पद्धतीनं आध्यात्मिककडे ओढा वाढतोय तो प्रत्येक धर्मामध्ये ओढा वाढतोय. मात्र आपल्या भारतीय परंपरा वेद आहेत, उपनिषद आहेत, एकंदरीत संस्कृती आहे, ह्या संस्कृतीचं सगळं अध्ययन परदेशातले लोक करतायत आणि त्या पद्धतीचं अध्ययन करून ते त्यांच्या आचरणामध्ये आणण्याचं काम करतायत. आपण मात्र भारतामध्ये अनेक गोष्टी सोडून देऊन आपण भौतिकतेच्या पाठीमागं अधिक लागलो आहे आणि आध्यात्मिकचा कुठेतरी पाठीमागं विसर पडला आहे. आध्यात्मिक म्हणत असताना मी अंधश्रद्धेकडे जात नाही आहे. आध्यात्मिक म्हणत असताना आपल्या मानसिक सुखाकडे, आपल्या शारीरिक निरोगी राहण्याकडे, याकडे मी बोलतो आहे. हे आध्यात्मिक म्हटलं की केवळ अंधश्रद्धा असं नाही आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात विपुल लिखाण केलं अनेक दिग्गजांनी. त्यातीलच एक लेखक आहेत पावा काणे, ज्यांना भारतरत्न मिळालं. त्यांनी हिस्ट्री ऑफ धर्मशास्त्र असं नावाचं इंग्रजीचं पुस्तक लिहिले, जवळपास 6,000 पानांचं हे पुस्तक आहे. आणि ह्या पुस्तकामध्ये त्यांनी केलेल्या नोंदणीच्या आधारे आज देखील आपल्या सध्याच्या आयुष्याच्या प्रत्येकाच्या जगण्यामध्ये त्या गोष्टी उतरत आहेत अशा पद्धतीचं ते लिखाण त्यांनी त्यावेळी करून ठेवले. त्यांनी खूप छोट्या छोट्या गोष्टीचं उदाहरण दिले. त्याच्यामध्ये त्यांनी आत्ता ज्या पद्धतीचा सत्कार केला तो देखील एक मनुष्य यज्ञ आहे अशा पद्धतीची संकल्पना मांडली आहे. अतिथींचा सत्कार करणे हा यज्ञच आहे अशा पद्धतीची आपण त्यांनी संकल्पना मांडली आणि आपण ती त्या पद्धतीनं घेतो. यज्ञ याचा अर्थ शब्दाचा अर्थ आहे तसा न घेता एक त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे अशा अनुषंगानं आपण घेतला तर निश्चितच ती संज्ञा आत्ताच्या पिढीला पण लागू पडते. भगवद्गीतासारखा आपल्याला एक सुंदर अनेक वर्षापासून दिलेलं एक श्रीकृष्णाने दिलं वरदान आहे. मात्र या भगवद्गीतेतले आपण कधीही आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो का हे पाहण्याची गरज आहे. भगवद्गीतेतल्या 4:17 श्लोकात श्रीकृष्णाने अतिशय सुंदर वर्णन केले कर्माचं. हे कर्म कसं असावं त्याच्यातले तीन शब्द मी सांगतो. गहना कर्मण व गतीही. हे कर्माला एवढी गती आहे की आपण कर्म काय करतो हे पण आपल्या लक्षात येत नाही आणि कर्म केल्यानंतर त्याच्या फळ आल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की आपण चुकीचं केलं का चांगलं केलं. आजकाल येणारा पुढचा काळ अत्यंत झपाट्यानं बदलत जाणारा विज्ञानाचा असणार आहे, तंत्रज्ञानाचा असणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारखे नवीन तंत्रज्ञान आता येऊ घातले, ते अगदी आपल्या खेडेगावापर्यंत पोहोचले. मात्र हे तंत्रज्ञान आलं तरी कर्माचं पद्धत बदलत नाही. कर्माला एक तत्वज्ञानाची जोड लागते. ती तत्वज्ञानाची जोड ही माणसामध्येच असू शकते, ती यंत्रामध्ये असू शकणार नाही. यासाठी आपण अशा पद्धतीने विचार केला पाहिजे की हे तंत्रज्ञान येणार आहे, याला विरोध करू नये. ह्या तंत्रज्ञानाला बरोबर घेऊन आपण आपली
एकंदरीत सांस्कृतिक परंपरा कशा पद्धतीने टिकवू शकतो, कशा पद्धतीने सांस्कृतिक परंपरा पुढे घेऊन जाऊ शकतो या पद्धतीने आपण बघितलं पाहिजे. भगवद्गीतेमध्ये ज्या पद्धतीने म्हटलं की कर्माच्या सुंदर सुंदर व्याख्या केली आहेत, मात्र हे कर्म करत असताना ह्या कर्मामध्ये अनेकांनी त्यात भर घातली आणि चुकीच्या दिशेने काही वाटचाल झाली, त्यामुळे आपल्याला त्याच्याविषयी द्वेष तयार होतोय अशा पद्धतीची भावना आहे. वास्तविक धर्माचा अर्थ हा दोन समाजामध्ये आनंद सेवाभाव निर्माण करणे असा आहे, मात्र धर्मामध्ये द्वेष पसरवणे असा कधीच नाही आहे. विशेषतः हिंदू धर्मामध्ये त्याची मांडणी अतिशय चांगल्या पद्धतीने केली आहे. पूर्वीपासून बघितले तर आपल्याकडे वर्णव्यवस्था अस्तित्वात होती आणि वर्णव्यवस्थेनंतर आपल्याकडे अनेक जाती तयार झाल्या. या जाती नंतर तयार केल्या आणि या जातीमध्येच नंतर विद्वेष तयार झाले आणि त्यातून आपला मूळ धर्माचा जो गाभा होता तो बाजूला गेला. ह्या सगळीकडे बघत असताना आपण भगवद्गीतेतली शिकवण खरोखर आचरणात आणण्याची गरज आत्ताच्या काळात आहे. आणि भारतातच नव्हे तर भारताबाहेर जपान असू दे, इटली असू दे, असे अनेक देश, जपान असू दे, जर्मनी असू दे, जर्मनीमध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल की भगवद्गीता आणि आपला आयुर्वेद ह्याचं पालन कसं चांगल्या पद्धतीनं करता येईल यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग केले जात आहेत आणि आपले भारतातलेच तज्ज्ञ त्यात जर्मन लोकांना जाऊन शिकवत आहेत. आयुर्वेद भारतानं सगळ्या जगात दिला, मात्र आज आयुर्वेद भारतातच उपेक्षित राहिला आहे. आताच्या काळामध्ये आयुर्वेदाला महत्त्व येते. रुकडीकर महाराज ट्रस्टसारख्या काही संस्था अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करून लोकांमध्ये जागृती करत आहेत, मात्र हे करत असताना आपल्याला लोकांना संस्कृती परंपरेचं देखील ज्ञान देण्याची आता गरज आहे. आणि संस्कृती परंपरा राखणे म्हणजे काय हे देखील नव्या पिढीला समजावून सांगण्याची गरज आहे. म्हणजे नव्या पिढीला आता प्रत्येक गोष्टीला का हा प्रश्न तयार होतो आणि का प्रश्न पडत असताना त्याची उत्तरं आपल्याकडे पाहिजेत आणि ती उत्तरं शास्त्रीय विज्ञानाच्या भाषेवरती तोललेली गेलेली असली पाहिजेत. म्हणजे मी सातत्यानं असं म्हणतो की विश्वास हा आपण कसा मानायचा ह्याच्यावरती असतो. म्हणजे आपल्याला लहानपणी शाळेत एक गोष्ट शिकवली गेली होती की कोल्हा आराले आलाची एक गोष्ट होती की तो मुलगा सांगतो गावकऱ्यांना कोल्हा आला या या वाचवायला. पहिल्यांदा गावकरी येतात, दुसऱ्यांदा येतात, तिसऱ्यांदा प्रत्यक्ष कोल्हा आला की येत नाहीत. पहिल्यांदा दोनदा गावकऱ्यांनी त्या मुलावर विश्वास ठेवलेला असतो आणि तिसऱ्या वेळा तो तसाच करतो म्हणजे जर विश्वास ठेवत नाहीत म्हणजे विश्वासाचा घात त्याचा जीव जाऊन होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी मुलांना आता प्रॅक्टिकल लेवलला नव्या पिढीला शिकवायची गरज आहे आणि नवी पिढी ती शिकायला तयार आहे. विशेषतः नव्या पिढीमध्ये खूप मानसिक स्वास्थ्य, मानसिक ध्यानधारणा याची आवश्यकता आहे आणि त्या पिढीला त्या पद्धतीनं समजावून सांगण्याची गरज आहे जे शास्त्रीय पातळीवर समजावून गेलं पाहिजे. आपल्या समाजामध्ये साधारणपणे चार प्रकारचे लोक आहेत मी असं मानतो. त्याचं वर्गीकरण भगवद्गीतेमध्ये अतिशय सुंदर केले. त्या भगवद्गीतेच्या वर्णन त्या काळी गरजेचं होतं, मात्र आत्ताच्या काळानुसार त्याच्यात चार प्रकारात बदल केले तर भगवद्गीतेचं तत्व बदलत नाही. पहिला एक वर्ग आपल्या समाजामध्ये आहे जो विवेकवादी आहे, विवेक बुद्धीवाला आहे, ज्याला फक्त आपल्याला सायंटिफिक भाषा समजते, विज्ञानावर आधारित तो ऐकतो, तो करतो, आचरणात आणतो. आपल्याकडे समाजात दुसरा असा वर्ग आहे की जो भक्तिमार्गावर चालतो. भक्तिमार्गावर त्याला तुम्ही कर्मयोगाची जोड दिली तर भक्ती आणि कर्मयोगाच्या मार्गावरती चालतो. तिसरा वर्ग आपल्याकडे आहे जो केवळ भक्तिमार्ग आहे, त्याला कर्मयोगाशी देणं घेणं नाही. म्हणजे आपण केवळ नामस्मरण करणारे लोक येतात, तुम्ही भक्ती काय हे सांगा आम्ही डोळे झाकून करतो असा लग्न होतो. आणि चौथा वर्ग आहे जो हे सगळ्या आम्हाला काही सांगा आम्ही करतो अशा पद्धतीची वर्गवारी सध्या समाजात झालेली दिसते. तर आपल्याला ह्या चारही समाजाला एकत्र बांधून काहीतरी करण्याची गरज आहे आणि आगामी काळामध्ये सेवा आणि भक्ती ह्या दोन्हीची सांगड घालून तुम्ही जर का समाजाला पुढे नेलं तर निश्चितच समाजाला एक वेगळी दिशा मिळेल, चांगली दिशा मिळेल. आणि आज आपल्या भारतीय परंपरे संस्कृती बघितलं तर वेगवेगळ्या ऋषीमुनींनी अगदी रुकडीकर महाराजांपर्यंत तुम्ही बघितलं तर त्यांनी समाजाला दिशा देण्याचं हेच काम केलं आहे. फक्त ते त्या पातळीवरती त्या काळानुसार त्यांनी त्या पद्धतीचं विवेचन केले. मात्र आत्ताची पुढी ही खूप स्मार्ट आहे. त्यांना प्रत्येक गोष्टीत तुम्ही प्रश्न टाकला की ती लगेच गुगल करेल, यूट्यूब करेल आणि तुम्ही सांगताय का नाही ते, बरोबर आहे का चूक आहे, लगेच टॅली करून तुम्हाला तोंडावर सांगेल. त्यासाठी तुम्हाला वेद, उपनिषद यांच्या तत्वज्ञानाचा अभ्यास पाहिजे आणि या अभ्यासातूनच तुम्ही नव्याने मांडणी करण्याची गरज आहे. म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींमध्ये तरुणांसमोर आता नवीन प्रश्न उभा राहत आहेत आणि त्यांना आपल्या वेद उपनिषदांमध्ये जी उत्तरं आहेत ती हवी आहेत.
ती उत्तरं शोधून काढण्याचं काम या व्याख्यानमालेच्या माध्यमातून देखील पुढे व्हावं अशी मी आशा व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा मला या ठिकाणी बोलवलं, मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आयोजकांचे धन्यवाद मानतो आणि थांबतो। धन्यवाद। म्हणजेच पूर्वीच्या संस्कृतीला अनुसरून नवीन येऊ घातलेल्या तंत्रज्ञानाची सांगड कशी घालावी याचंच मूर्तिवंत उदाहरण ह्या आत्ताच्या त्यांनी त्यांच्या मुला ह्याच्यातून सांगितले। तर ह्याच्यानंतर मी राजेशजींना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं। श्री सद्गुरु विश्वनाथ महाराज रुक्मिणीकर ट्रस्ट कोल्हापूर आयोजित विश्व युवा व्याख्यानमाला उद्घाटन सोहळ्याप्रसंगी या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय निखिलजी पंडितराव, त्याचबरोबर सन्माननीय आनंदनाथ सांगोडेकर महाराज, निरंजनदास सांगोडेकरजी, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व माता भगिनी व बांधवांना, खरं म्हणजे निखिलजी आपण अत्यंत सुंदर असं या ठिकाणी आज मार्गदर्शन केलेलं आहे। गेल्या झालेल्या 5 तारखेला आम्ही एक महायज्ञ आयोजित केला होता। महायज्ञ एवढा मोठा होता की त्या ठिकाणी किमान 2 लाख हिंदू जमले होते, दसरा मेळावा। आणि तो झाल्यानंतर आज इकडं काही येणं झालं नव्हतं। कालच कोल्हापुरात आलो त्यावेळी मला आमंत्रण मिळालं। मी तर मोठे महाराज असल्यापासून आई वडिलांच्या बरोबर नेहमीच या ट्रस्टशी संबंधित आहे, जातोय। आणि मग हा कार्यक्रम आहे म्हटल्यावर या ठिकाणी येणं स्वाभाविक आहे। त्यासाठी मला बोलवल्याबद्दल मी आपला आभार या ठिकाणी मानतो। खरं म्हणजे आज विषय विश्व युवा व्याख्यानमालाच्या संदर्भात आपण 3 दिवस सलग ही व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे। आपण विषय घेतलेले आहेत, आयुर्वेद असेल, आपली संस्कृती असेल, खऱ्या अर्थानं काही प्रमाणात आपण असं म्हणू शकतो की आपण आपली संस्कृती विसरलेली, पाश्चात्य देशांनी आपली संस्कृती स्वीकारलेली आहे। आणि म्हणून आपल्याला निश्चितपणे युवा वर्गाला आपण ज्या पद्धतीनं मार्गदर्शन आज या ठिकाणी केलं आहे, या जास्तीत जास्त अशा पद्धतीच्या मेळाव्यातून मीटिंग्समधून मार्गदर्शन करणं गरजेचं आहे। आज आपण पाहिलं तर मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये फार मोठ्या प्रमाणात याची गरज आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, कारण आपली हिंदूंची मुलं एक वेगळ्या संस्कृतीकडे जाताना आपल्याला दिसत आहेत। आता कोल्हापूरसारख्या शहरामध्ये आपल्या अशा ट्रस्टमधून अनेक हिंदुत्वाच्या बाबतीत असेल, समाज उपयोगी असेल, अनेक आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून महाराज आपण नेहमी कार्यक्रम घेत असता आणि बऱ्यापैकी सर्व युवक आपल्या शिक्षणामध्ये असतात। पण मेट्रोपॉलिटनमध्ये आम्ही ज्यावेळी बघतो त्यावेळी काही वेळेला म्हणजे डोक्याला हात लावायची अशी म्हणण्यासारखी परिस्थिती येते की आपली मुलं कुठं चाललेली आहेत। की जसं मी मगाशी म्हटलं की पाश्चात्य देशांची संस्कृती आपण स्वीकारतोय आणि ते देश आपली संस्कृती स्वीकारत आहेत। आणि म्हणून या सगळ्या गोष्टीची गरज आपल्याला पुढच्या टप्प्यामध्ये मेट्रोपॉलिटनमध्ये चांगल्या पद्धतीनं असे मेळावे मीटिंग्स घेऊन या युवकांच्या सुधारण्यासाठी करणं गरजेचं आहे असं मला या ठिकाणी ठामपणे म्हणायचं वाटतं। आज विषय आहे विश्व युवा, विश्व असेल देश असेल, युवाच्या युवा पिढीच्या हातात सर्व काही आपलं आहे। आणि हे करत असताना आपण निश्चितपणे सांगितलं ध्यान असेल, बऱ्याच गोष्टी आपल्या मुखातून या ठिकाणी आपण सांगितलेल्या आहेत, हे निश्चितपणे सत्य आहे। अमोल कोल्हे आपल्याला उद्या मार्गदर्शन करतायत। युवानी पिढी कशी घडवली पाहिजे, पुढचं देशासाठी काय केलं पाहिजे, युवा पिढी कशी घडली पाहिजे, हे निश्चितपणे आज विचार करण्यासारखी वेळ आलेली आहे। आपण अमोल कोल्हेंचं नाव घेतलं, अमोल कोल्हेंच्या एक लक्षात घ्या, कुठल्याही क्षेत्रामध्ये जात असताना नुसतंच स्पीच पुढे घेऊन जाते असं काही नाही, आपल्या कामाबरोबर स्पीचची देखील तेवढीच गरज आहे। ते एक ज्वलंत उदाहरण म्हणजे अमोल कोल्हे, आणि आपल्या जिल्ह्यातील दुसरं उदाहरण म्हणजे आपले खासदार धैर्यशील माने। आणि म्हणून युवा पिढीनं या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे। आणि आपण जसं म्हणलात तसं हिंदुत्व हे सगळ्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे, आयुर्वेदिक देखील तेवढाच महत्त्वाचं आहे। आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी अनेक संस्था अशा आता उभा करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे। आपली संस्कृती जास्तीत जास्त आता टिकणी म्हणल्यापेक्षा वाढली पाहिजे यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे, एवढीच अपेक्षा आजच्या या कार्यक्रम प्रसंगी व्यक्त करतो। आणि आपण मला या ठिकाणी बोलवून 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो। धन्यवाद। धन्यवाद क्षीरसागर साहेब।
यानंतर आदरणीय आनंदनाथ महाराज सांगवडेकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. माननीय राजेशजी, निखिलजी आणि निरंजन आणि आपण सगळे बसलेले साधक पत्रकार आणि सगळे, आज आपला हे दुसरं पुष्प आपण समर्पित केलंय. आज तर खूप आनंद होतोय की हे दुसरं विश्वव्याख्यान, आपलं विश्व युवा व्याख्यानमालेत सुरुवात आपली मागच्या वर्षी झाली आणि हे दुसरं वर्ष आहे. तर मला असं वाटलं की युवा म्हणजे एक शक्ती आहे, ती एक चैतन्य आहे आणि ते जर चैतन्याचा वापर जर आपण योग्य प्रकारे जर केला तर त्यातून चांगलं घडेल. एखादं पाण्याचा फ्लो जर आपण योग्य मार्गाला वळवला, त्यातनं वीज निर्मिती होती किंवा त्याचा जर मार्ग आपण योग्य केला नाही तर त्यातनं विध्वंसही होतो. म्हणून आपला हा याचसाठी हा युवा ह्याचं जे व्याख्यानमाला आपण घेतोय की आपले जे भारतातले युवक आहेत, कारण तसं जर बघितलं तर भारत हा जास्तीत जास्त युवक असलेला देश आहे, तेव्हा जास्तीत जास्त युवक जर आपले चांगले झाले आणि आता निखिलजींनी म्हटले कर्म आणि ह्याचं जर सांगितलं तसं स्वधर्म आणि स्वकर्म जर आपण प्रत्येकाने जर पाळत गेलो तर हा विचार प्रत्येकाच्या मनात रुजेल आणि त्यातून चांगला आपला भारत देश घडेल. आणि आता म्हणतात की पेपरमध्ये वाचलं आहे की आता भारत तिसऱ्या महासत्तेच्या मार्गाकडे चाललेला आहे, तर खरंच जर आपल्या इथले युवक सगळ्यांनी जर आपापल्या प्रत्येकानं जर आत्मपरीक्षण केलं त्या आपल्या आपण कसं वागतो, कारण आपण हे हल्ली बघतो की युवक म्हणजे शक्य जास्तीत जास्त हुल्लडबाजीकडेच जास्त वळलेले आहेत, तेव्हा त्यांनी सुद्धा आपला प्रत्येकानं परीक्षण केलं पाहिजे की आपण कुठं आहोत, काय करतो आहोत आणि आपण कुठं आपला कुठल्या देशात आपला जन्म झालेला आहे. आपल्या ह्या पवित्र भारतात हिंदुस्थानात जन्म मागून मिळत नाही, तेव्हा अशा ठिकाणी आपला जन्म झालेला आहे, तेव्हा आपण काय केलं पाहिजे हे जर प्रत्येकानं आपण जर आपण विचार केला तर हे खरंच भारत मोठा महासत्ता होईल. आणि मला असं वाटतं की आता हे आपलं दुसरं पुष्प जे आहे ते आपण ऑनलाईन करतोय, पण मला असे वाटतं की आपण पुढची जी काही पुष्प असतील ते असं मोठ्या प्रमाणात करू, म्हणजे आपण केशवराव भोसलेसुद्धा करूया आणि ते अशा अनेक ठिकाणी आपण हे करून जास्तीत जास्त युवक आपल्याबरोबर कसे येतील आणि आपला देश कसा महान होईल ह्याचंच आपण प्रयत्न करू एवढं. धन्यवाद महाराज. यानंतर विश्ववतीचे अध्यक्ष श्री निरंजनदास सांगवडेकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. नमस्कार. विश्व युवा व्याख्यानमाला पुष्प दुसरे या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आज इथे उपस्थित असणारे आदरणीय राजेजी क्षीरसागर साहेब, आदरणीय निखिलजी पंडितराव, आदरणीय बाबा आणि सगळे उपस्थित इथं जे आता फिजिकली उपस्थित आहेत ते सर्व आणि जे लाईव्ह बघतायत ते सर्व आपले प्रेक्षक जे असतील, तर आज ह्या व्याख्यानमालेचा दुसरं पुष्प आज आपण करतोय, आजपासून सुरू होतोय. तर आजचा मगाशी निखिलजी जसं म्हणले की संस्कृती आणि आत्ताच्या तरुणांना अंधश्रद्धा वाटती किंवा त्याच्यानंतर ते लगेच गुगलवर सर्च करून आपल्या तोंडावर उत्तर देतात, तर आजचा विषय व्याख्यानाचा हा आहे की परंपरा आणि तरुण आहे, म्हणजे आपण जी परंपरा आपण ज्या पूर्वापार ज्या आलेल्या आहेत त्या विषयावर ती जशा सायंटिफिकरित्या कशा योग्य आहेत ह्याचं आज विवेचन आदरणीय प्रसन्नजी मालेकर करणार आहेत. आणि एक मला असं वाटतं की मगाशी बाबा जसं म्हणले की पुढच्या वेळेपासूनही ऑफलाईन पद्धतीनं आपण व्याख्यानमाला घेऊया, तर हा त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम राहावा आणि आपण पुढच्या वेळी नक्कीच ही ऑफलाईन पद्धतीनं घेऊ. मागच्या वर्षी ऑनलाईन घेतली, ह्यावर्षी पण ऑनलाईन घेतली. ऑनलाईनचा एक फायदा आमच्या दृष्टीनं असा होतो की जे आपले भारतभर आमची जी लोकं बसलीत त्या सर्वांना एकावेळी ते बघता येते. आपण ऑफलाईन व्याख्यानमाला घेऊन ती पण आपण ऑनलाईन दाखवू, पण मागच्या वर्षीचा ज्या प्रतिसाद आम्हाला मिळाला तो जवळजवळ 50 ते 60 हजार युवकांनी ही व्याख्यानमाला बघितली आणि त्याचमुळं आपण ह्यावर्षी सुद्धा ही व्याख्यानमाला अरेंज केली आणि इथनं पुढेही असंच करत जाऊ. उद्या अमोलजी कोल्हे यांचं शिवविचार जे तरुण पिढीसाठी कसे उपयुक्त आहेत यावर व्याख्यान असेल, तर एक त्यांचंही सुद्धा आजच्या या निमित्तानं मी आभार मानतो की एवढा
वेळात वेळ काढून त्यांनी आमच्यासाठी उद्या व्याख्यान करायला द्यायला तयार झाले, त्याबद्दल त्यांचंही आभार. सर्व व्याख्यात्यांचे मी आज आभार मानतो, कारण प्रत्येकानं जर आपला वेळात वेळ काढून आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिला. आणि खरे आभार मानायचे झाले तर आज क्षीरसागर साहेबांचे मानायचे आहेत, कारण खूप कमी टाइम स्पॅनमध्ये हा कार्यक्रम ठरला आणि ते याला तयार झाले, तर त्याबद्दल त्यांचेही मनापासून मी आभार व्यक्त करतो. असंच कायम संस्थेला संस्थेवर आपलं प्रेम राहू दे. आणि आजच्या या सर्व थोड्या वेळाने 7 वाजता जो आता पहिलं पुष्प जे सुरू होते आजच्या व्याख्यानाचं, ते प्रसन्नजी मालेकरांचं सुरू होते. सर्वांना विनंती आहे की त्यांनी ते लाईव्ह बघावं. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. मान्यवरांचे मनापासून आभार. आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.